राधा एकटी आहे किचन मध्ये. सकाळपासून खुडबुड चालू आहे. खुडबुड? अगं धडाम धुडूम चाललंय. आतपर्यंत आवाज येतोय. काहीतरी जोरदार भेद दिसतोय. जोरदार बेत आहे खरा. रात्री किती उशिरापर्यंत टकटकत बसली होती माहितीये का, आणि तरी सुद्धा सकाळी उठून गेलीये बघ स्वयंपाकघरात. काही म्हण उपरती झाली की अक्कल येते म्हणतात, तशी गत आहे बाई या पिढीची. मी म्हंटल ना तुला, ती मॅच्युअर्ड नाहीये, जबाबदारी घेत नाही, आणि म्हणून मला इम्प्रेस करायला चाललंय हे सगळं. तिला वाटत असेल काल भांडण झालंय ना, आई मनात अडी धरून बसली असेल. आपली लिव्हिंगची होती नव्हती ती परवानगी काढून घे. आता मी का तू काही म्हण, पण हा असा निर्णय घ्यायला, तो घरच्यांच्या समोर मोकळेपणाने बोलायला आणि त्याच्यावर अडवून राहायला धाडस लागतं. धाडस तर लागतच, पण धमक पण हवी ना. आपल्याकडे काय, एखाद्या मुलीनं मी स्वतंत्र आहे असं म्हणत बोल्ड निर्णय घेतला की लोक टपलेलेच असतात टीका टिप्पण्या करायला. अगं आमच्या वेळेला साधा नुसता पदर थोडा इकडचा तिकडे गेल्या ना, तरी त्याला बाईचं कुलक्षण म्हणलं जायचं. ते प्रत्येक काळातच असतं ग. तुमच्या वेळी पदर, आमच्या वेळी ओढणी, आणि या काळात लोवेस जीन्स. आणि त्या त्या मुली इतक्या बेधडक निर्णय घेणाऱ्या आहेत की बोट दाखवणाऱ्यांची आणि जज करणाऱ्यांची काहीही कमतरता नाही. अनामिका, हे बघ राधा बोलते कधीतरी बेडवाकडं, तिचं वयच आहे ग. मला काय वाटतं माहितीये, ती जो काही निर्णय घेईल ना, तू तिच्या पाठीशी उभा राहणारच आहे. आणि म्हणूनच माझा आग्रह होता की आधी राधानं सेटल व्हायला हवं. उगाच घाई घाईनं मनात आलं म्हणून अविचारीपणे लिव्हिंगचा निर्णय नको. बरोबर आहे, पण आता तू तर सेटल आहेस ना, झाल्यात की सगळ्या जबाबदाऱ्या पार पाड. मग तू कधी लग्नाचा विचार करणार? आता या वयात एखाद्या नवीन व्यक्तीसाठी आयुष्यात जागा निर्माण करायची, आणि तिनं पुन्हा जुन्या जखमांवरच्या खपल्या काढल्या तर पैसा परत कमावता येतो, पण एखाद्या व्यक्तीनं आपल्या आयुष्यातला फुकट घालवलेला वेळ परत नाही कमावता येणार. आणि लग्न करायचं म्हणून ओढून ताणून कोणीतरी शोधणं मला पटतच नाही. पण शोधायचं कशाला, आजूबाजूला असतच की कोणीतरी जे रात्री बेरात्री आपल्या घरासमोर फेऱ्या मारतात. सकाळपासून नुसती बडबड करते, चिडचिड करते बोलली. कशाला बोलते आता तुला? अरे त्याला काय होतंय सचू, आपल्या माणसांची थोडी चिडचिड ऐकून घेतली म्हणून काय बिघडतं? आणि तुला खरं सांगू का, आपल्या माणसाच्या चिडण्यात सुद्धा काळजीच असते सचू. पण तू वाईट नको वाटून घेऊस ना प्लीज. वेडायस का तू, मला का वाईट वाटेल? त्यापेक्षा तू जा आणि लवकर तयार हो म्हणजे शांत होईल वल्ली. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग पट्या, तू काल का आला होतास? अहो मस्त झालाय चहा. हे रॉंग नंबर है, रॉंग नंबर है. सगळं तोंडावर फोन कट. आणि काय तर म्हणे रॉंग नंबर पट्या, तू तू भेटच मला, तुला कशी राईट करते ते बघच आता. भाऊजी भाऊजी, नाही म्हणजे तस तुम्ही आम्हाला सगळं सांगता, पण लपवायचं ते लपवताच. मी काही लपवत नाही बोलले. मग ऑफिस मध्ये जी मुलगी तुमच्यासाठी थांबली ती कोण आहे? वल्ली तू फोन उचललास, तू बोललीस, मी कसं सांगणार कोण आहे ती मुलगी? हा उगाच तासूतपणाचा आव आणू नका. म्हणजे तसं काही असेल तर सांगून टाका ना भाऊजी. तसं काही नाहीये वल्ली, मला ऑफिसमध्ये रोज 50 माणसं भेटायला येतात. एखादी मुलगी आली असेल, तिचं काम असेल म्हणून तिने फोन केला असेल. नाही तसं पण असू शकत, पण तुमचं काही प्रकरण वगैरे सुरू असेल तर आम्हाला एकदा तर सांगून टाका ना. पण फक्त आमची जबाबदारी तुमच्यावर हे विसरू नका.
आजपर्यंत मी कधीतरी माझ्या जबाबदाऱ्या झटकल्यात का वल्ली? पण कसं आहे, एखादी बाई आयुष्यात आली ना की माणसाचा भरोसा राहत नाही. मी काय केलं म्हणजे तुम्हाला पटेल की मी माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या नीट पार पाडेन? 2 दिवसात 1 लाख रुपये आणून द्या. 1 लाख? हो, मी ना पेपरात एक नवीन स्कीम वाचली, म्हणजे 1 लाख रुपये भरले की तुमची नोकरी पक्की. आता यांच्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल ना. आता हे एकदा कामात गुंतले, कुठेतरी चिकटले की बरंच आहे, नाही का भाऊजी? मला सचिन काहीच बोलला नाही. ते काय तुमच्याशी बोलणार? ते तुमच्याशी बोलायला घाबरतात म्हणून मी आले तुमच्याशी बोलायला. 2 दिवसात? नाही नाही भाऊजी, आज संध्याकाळपर्यंत तुम्ही 1 लाख रुपये आणून द्या. द्याल ना भाऊजी? भाऊजी 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 भाऊजी, ते 1 लाखाचं विसरू नका. फक्त यांच्यासाठी करावं लागतं हे सगळं. मी भाऊजी नीट जा. काय आज काय गोंधळ? काय सांगायचं, हे पुरुष जेवढे मॅड असतात ना, बायका सुद्धा गेलेल्या असतात डोक्यातनं. असं नका बोलू ताई. सीमा, तू वाट लावली आहे स्वतःच्या आयुष्याची. चित्रा, चित्रा अग जरा भेटा ना. अग, नवरा नव्हता हिला, बरी 4 घरची कामं करत होती. त्यातल्याच एका माणसाने मागणी घातली. व्हॉट? बर, ही 30ची आणि तो 50ची. इतकी घाई केली आणि हो म्हटलं. कोणाला तरी विचारायचं, कोणाशी तरी डिस्कस करायचं. तुम्ही नाहीच म्हणलं असतं ताई. कारण तू सुद्धा नाहीच म्हणायला हवं होतंस. ताई, माझी रूम चालली होती आजची. ऐकलंस? त्याच्याकडे घर होतं म्हणून हिने लग्न केलं. एकटी बाई बघितली की आपल्याकडे लोकांना असा अटॅक येतो ना, आणि मग या बायकांवर प्रेशर असतं. एक पुरुष आपल्या आयुष्यात आला की 10 प्रॉब्लेम संपतात, म्हणून हिने लग्न केलं घाईने. कसाय काय काहीही बघितलं नाही. चांगला होता हो ताई, मला साडी चोळी घ्यायचा. आणि लग्नानंतर काय केलं? निघाला ना मटका किंग. काय? हो, सगळे पैसे फुंकले, हिचे आणि स्वतःचे. आता 8 घरची कामं करून सगळ्यांची कर्ज फेडके ही. पैशाचं एक वेळ परवडलं, पण परवा तर हाईट झाली. खिचडी करपली म्हणून काळ निळ होईपर्यंत बडवलं हिला. एक नंबरचा नालायक माणूस आहे. असं नका म्हणू हो ताई, माझ्यावर खूप प्रेम करायचा, मला मस्तानी घेऊन द्यायचा. अनु, तुला सांगते, चालू असतात ना पुरुष, ह्या असल्या मस्तान्या घात करतात. या सगळ्या गोष्टींना फशी पडायचंच कशाला आधी मुळात. दादा, मला 1 लाख रुपये हवेत. नोकरीसाठी हवेत. हा, ते मी त्या दिवशी म्हणाले होते ना, 1 लाख रुपये द्या, नोकरी पक्की. तुला हवेत ना, करूया ना काहीतरी. माझं जे काही आहे ते तुझं आणि वल्लीचंच तर आहे. काय झालं भाऊजी? आलो. त्यांनी जर काय दिलं असं करू नकोस. जे काय देतील ते घे तुझ्या कळलं.
आईंची बाटली देताय? वल्ली, ही माझ्या आईची शेवटची आठवण आहे ग. चला, ज्या बाटल्या देऊन यांना नोकरी लागली तर स्वर्गात आईंना किती आनंद होईल नाही काय ग. बरोबर आहे तुझं म्हणले, फक्त विकण्यापेक्षा आपण त्या तारण ठेवूया, म्हणजे मी माझ्या पगारातनं हप्ते भरून या परत आणू शकेन. नाही, या पाटल्या हा उमरा ओलांडून कुठंही जाणार नाहीत का? माझ्या नवऱ्याला नोकरी लागली हे बघवत नाहीये तुम्हाला? अगं तर स्वतःच्या पायावर उभा राहिला ना तर तुझ्यापेक्षा जास्त आनंद मला होईल, पण त्यासाठी या पाटल्या वापरायच्या नाही. मावशी, मी आणीन त्या, सोडव ना ग. मेलेल्याची तिरडी आणि गहाण पडलेला दागिना पुन्हा घराचा उमरा पाहत नसतो. तुम्ही आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये का बोलताय? कारण त्या माझ्या आईच्या पाटल्या आहेत, तिने आयुष्यभर घातल्या आहेत, तिच्या नंतर ताईने वापरल्या. दागिने म्हणजे काय तुला? घालून मिरवायची वस्तू आणि आडी अडचणीला मोडून पैसे कमवायचं साधन वाटलं का? यात माझ्या आईची माया आहे. काय करायचं मग त्या मायेचं? करायचं तरी काय? जर दागिने मुलांच्याच कामी येणार नसतील तर ते दागिने हवे तरी कशाला? का पैसे उभे करायचे सगळे रस्ते बंद झालेत का? होतेच कुठले अजून रस्ते? दागिने आणि हे घर एवढंच आहे आमच्याकडे. मवी का घर चालेल, त्या निमित्ताने तुमच्यासारखे घुसखोरे घराबाहेर तरी पडतील. बोलले घ्या पोळीचा लाडू. अरे वा, पण तुझी गोडाधोडाची मजल इतकीच असं नाही ग. शिळ्या पोळ्याचा लाडू मला मिळाला चालेल, म्हणजे निदान ह्या शिळ्या पोळ्या सौरभच्या डब्यात तरी गेल्या नसतील नाही का? असू दे मावशी. ते तुम्ही काहीतरी भाऊजींना सांगत होता ना की पाटल्या गहाण ठेवायची गरज नाहीये, आपल्याकडे वेगळा मार्ग आहे. कुठला मार्ग आहे हो? असं म्हणाले का मी? मला नाही बाई आठवत. हो हो, तुम्ही म्हणालात ना. तुमच्याकडे पैसे वगैरे आहेत का? नाही ग बाई, माझ्याकडे कुठे आहेत पैसे? माझ्याकडे नाही आहेत पैसे. पण माझ्याकडे गप्पत आहे. ते तुम्ही काहीतरी भाऊजींना सांगत होता ना की पाटल्या गहाण ठेवायची गरज नाहीये, आपल्याकडे वेगळा मार्ग आहे. कुठला मार्ग आहे हो? असं म्हणाले का मी? मला नाही बाई आठवत. हो हो, तुम्ही म्हणालात ना. तुमच्याकडे पैसे वगैरे आहेत का? नाही ग बाई, माझ्याकडे कुठे आहेत पैसे? माझ्याकडे नाही आहेत पैसे. पण माझ्याकडे गंमत आहे. काय गंमत आहे? तुला सांगते, सौरभनी बाजूला काढून ठेवलेत पैसे, पण तो तुला देईल असं काही मला वाटत नाही. अग, आता सौरभचे हात पिवळे होणार आहे. असं काय करते? मी बोलले नाही का तुला? गप्पसाव तुम्ही मावशी, काहीतरी बोल नका. आता भाऊजींच्या आयुष्यात कोण येणार या वयात? अग ती काडीवाली. काडीवाली? नाही नाही, मी तिला भाऊजींच्या आयुष्यात येऊच देणार नाही. तिला पण चेचेन आणि तिच्या गाडीला पण चेचेन. हे अवल्ली, असं भलत असेल तर काही बोलू नको सर. अग, पुढे जाऊन तीच गाडी तुझ्या मदतीला येणार आहे. सौरभ त्याच गाडीत बसवून इकडे तिकडे सोडेल ना तुला. खरंय, तुम्हाला माहितीये तसंही भाऊजी सांगतच होते, सचिन माझं जे काही आहे ना ते सगळं तुझंच आहे. पण तुझ्या मोठ्या जाऊबाईंना नाही पटलं तर? मग तुम्हाला येरवड्याला सोडायची वेळ आली तर हीच गाडी उपयोगी पडेल ना? नाही नाही, तसं मी होऊच देणार नाही. मी तिला घरातच येऊ देणार नाहीये. तेच लग्न कसं होत? अगं त्यापेक्षा नोकरी कशी मिळेल ते बघ ना. जर हातपाय हलव नोकरी मिळवण्यासाठी, नाहीतर तुझ्या नशिबात फक्त अंधार आणि अंधारच आहे. लाडू घ्या.
खोटारडी आहे मेली, बघतेस तिला आता, महा महा डांबीस मुलगी आहे. अरे शेवटी चहाच मागवणार ना, उगाच कशाला मेन्यू कार्ड देतोयस? असं काही नाही, सगळेच लोक काय कदरून असतात. इथे येऊन कोण कोण लोक काय 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 ऑर्डर करतात चहा सोबत. काय घ्याल चहा बरोबर? मला नकोय काही. चहा बरोबर काही खायचं म्हणजे चहाचा अपमान केल्यासारखं होतो. हो ना. आलो. ए चंदेया, तू पट्याच्या घरी गेलायस कधी? हो, हा मी घराच्या इथे खाली जातो आणि खालून आवाज देतो. वर नाही जात? वर नाही म्हणजे घरची मंडळी ओके ना? ओके. नॉनसेन्स आहे. नॉनसेन्स? कजाग आहेत कजाग, एक नंबरचे खदरूड. नाही मी जरा जास्तच पर्सनल विचारतीये, पण घरनं फोन आला ना की पट्याच्या कपाळाला आठ्या पडतात रे. हो मग काय करणार ना, तुम्हाला सांगतो त्याच्या घरची मंडळी उठू देत नाही की बसू देत नाही. हो ना, आधी काहीतरी गिफ्ट गिफ्ट चाललं होतं, आता काहीतरी एक लाख चाललं. हा बोल बोलली भाऊजी. एक लाख मुलाची गोष्ट आहे, पण एक लाख वेळा सांगूनही तुमच्या भावाला कळत नाही. वल्ली मला समजतंय तू काय सांगण्याचा प्रयत्न करतेस. नाही नाही तसं काही नाही, म्हणजे तू 1 लाख रुपयांबद्दल सांगतेस, मला माहितीये, मी करतोय प्रयत्न. तुम्ही अगदी मनकवडेच आहात भाऊजी. ठेवते हा. अरे पट्या चहा आहे तो, बॉटम्स अप काय करतोस? एक अर्जंट काम आलाय. आता ऑफिस आज नंतर? घरच आहे. तुम्ही पोचलात की मेसेज करा. चंद्या येतो रे. बाय. बाय सौर्या. पट्या मी सोडते तुला. बाय सौर्या. बाय चंद्या. बाय चंद्या. बाय. चला आलं घर. हो जातो. सौरभ जातो नाही येतो. येतो. महिन्याभरात कर्तव्य आहे, ती येणार आहे. नोकरी हवी ना, त्याच्यासाठी 1 लाख रुपये पण लागणार आहेत ना. काय झालं? काय झालं वल्ली? भाऊजी अंगठी काढायचा प्रयत्न करते, निघतच नाहीये. तशी जाड नाही झाली मी, पण लग्नात कमी मापाची केलीत ना तुम्ही, किडे सुद्धा भोगावं लागतंय मला. सचू अरे मदत कर. नाही नको, यांची मदत नको. हे मुळासकट माझं बोटच उठून काढते. वल्ली वल्ली मी मदत करू का?
शांत 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 ओरडा आडी करू नको शांत मला दोन मिनिटं दे दोन मिनिटं दे दोन मिनिटं दे दोन मिनिटं दे वल्ली निघाली सहज निघाली अंगठी घे सगळ्यासाठी मुलगी सापडली एक 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 मिनिट मावशी गैरा जास्ती अपेक्षा करतेस आता तू अगं आमच्या या मॅम दिसतात अशा अतरंगी पण लोकांना चड्डीत कसं ठेवायचं चांगलं माहिती आहे त्यांना मग आमचा सौरभ पण काय असा तसा नाहीये लाखात एक आहे अगं पण आमच्या मॅम अशा एकदम टिपिकल नाही आहेत ग असं लग्न करून चार मिनिटीत नाही आणणार त्या जमेल रे सौरभ जीव लावेल एकदा जीव लागला ना की सगळं आपोआप जमत बघ इथं नाही जमणार तुझ्या बादशाच काही का असे ना ह्या नालायक लोकांची झोप उडू दे तू एक काम कर ना हा व्हिडिओ मला दे मी ना आमच्या रंभालाच पाठवते हो मनीमाय हो माझी नोकरी खायला चालली का तू व्हिडिओ तर जाऊ दे बाकी काही सांग काय ग मावशी कुठे अरे थांब रे तू आले थांब थांब हे सगळे दागिने तुम्ही घ्या आणि गहाण ठेवा मला 1 लाख रुपये आणून द्या फक्त दादा सॉरी कशासाठी माझ्यामुळे तुझ्या मागची पीडा संपतच नाहीये रे आणि आता हे 1 लाखाचं प्रकरण चालायचं रे अरे पण आपल्यात संकट आणणारा कायम मीच असतो दादा सोडवणारा कायम तूच माझी काहीच मदत होत नाही रे तुला तात्पुरते सचिन एकदा तू सेटल झालास की तू पण जबाबदारी घेशीलच की तू कधी सेटल होणार दादा माझ्यामुळे तुझं लग्न राहिलंय आता तर माझ्यामुळे तुला कितीदा तरी ओव्हर टाइम करावा लागतो माझ्यामुळे वल्लीची बडबड ऐकावी लागते सर वल्ली तुझ्यावर प्रेम करते सचू म्हणून बोल काय घे तुला तुझ्या आणि ओव्हरटाईम तर काय घेऊन ओव्हरटाईम करायला लागला तर लागू दे की काय बिघडतं त्याच्यात मी आप्पांना जे वचन दिले ना सचू ते वचन पाळण्यात मला काही प्रॉब्लेम नाही मी असा बोळ्या नसतो ना दादा तुझं लग्न झालेलं असतं आतापर्यंत काय शब्द वापरलास तू बुळ्या वल्ली म्हणते ना तस आणि बरोबरच बोलते ती तिची खूप मोठी मोठी स्वप्न आहेत दादा आणि मी नाही पूर्ण करू शकलो बुळ्याच मी तू असा नाहीये सचू माझा धाकटा भाऊ आहेस तू एकदा तुला नोकरी लागली की उत्तम काम करणार आहेस तू करणार आहेस आणि राहिला प्रश्न माझ्या लग्नाचा कुटुंबाचा तर तू वल्ली अप्पा आणि माई मावशी तुम्हीच माझं कुटुंब आहात सचू आणि तुम्हीच माझं कुटुंब असणार आहात ये बाळा मॅम थोडं बोलायचं होतं तुमच्याशी मम्मा म्हणालीस तरी चालेल घरीच आहोत आपण आय नो पण कामाचं बोलायचं होतं अगं सॅलरी डिस्कस करायची होती माझी आपण ठरवलीच नाहीये ना कारण ती शून्य हे येस कारण तुझ्यासारख्या ट्रेनी इंटर्न्स ना ज्यांना काहीच काम येत नाही ज्यांना सगळं शिकवावं लागतं त्यांना पगार नाहीच मिळत नाही हा निव्वळ एक्सप्लॉयटेशनचा प्रकार आहे तुझ्या भाषेत शोषण म्हणतात ना ते अरे कामाचे पैसे मिळायला पाहिजेत शेवटी तू माझे स्किल्स वापरतेस राईट स्किल कसलं स्किल झेरॉक्स करण्याचं पेपर्स पंच करून फाईल मध्ये पुढे मागे लावण्याचं स्किल बर चल मला एक सांग तुला जर असं वाटत होतं की मला काहीच येत नाही तर मग नोकरीवर कशाला ठेवलंस म्हणजे थोडक्यात माझा काहीतरी फायदा होत असेल राईट मला त्याचे पैसे हवेत 8,000
8,000. मामा मी दोन वेळेला माझ्या फ्रेंड्स बरोबर डिनरला जरी गेले ना तरी 8,000 असेच पुरतात. 7,000. अरे मला एक सांग, हा माझा पगार आहे का पाचवीतल्या मुलीचा पॉकेट मनी? 6,000. व्हॉट आर यू सिरियस? हे बघ मामा मी तुला आत्ताच सांगते, मला कमीत कमी 50,000 रुपये पगार हवाय. मग त्यामध्ये मला डेट्स, कॉफी, पेट्रोल हा सगळा खर्च मी कसा मॅनेज करणार आहे? नाहीतर 5,000. अरे स्टॉप इट यार. 8,000. राधे याला स्टायपेंड म्हणतात. तो आता जो मुलगा गेला नील, नील तो तुझ्यापेक्षा जास्त आणि चांगलं काम करतो, त्यालाही तोच स्टायपेंड मिळतो. तेवढ्या पैशात तो एकट्यानं अख्खा महिना काढतो. व्हॉट एव्हर. सौरभ सरांनी तुम्हाला कल्पना दिली असेलच आणि तुम्ही सगळे तयारीनी आला असाल. Yes. बर, आता गेली 2 वर्ष आपण सगळेच वर्क फ्रॉम होम करतोय, त्यामुळे घरच्यांपासून लांब राहण्याची, 8-8:30 घर सोडण्याची आपली सगळ्यांची सवय मोडली, बरोबर? तर आता ऑफिसला आल्यावर तुम्ही सगळेच घरचं काहीतरी मिस करत असाल, हो की नाही? हो मॅडम, म्हणजे मला ना लॉकडाऊन मध्ये बाळ झालं, त्याच्यामुळे बाळाच्या अशा सगळ्या गोष्टी मध्ये मध्ये येण्याची सवय लागली होती. म्हणजे इथे डायपर, तिकडे बेबी पावडर. आता ना ऑफिसचे 8 तास फार जास्त वाटतो तो. अरे मग असं करूया का, आपण इथे ना दोऱ्या बांधून घेऊया, म्हणजे लंगोट लटकवता येतील. मॅम माझ्या घरी टेबल खुर्ची नाहीये, त्यामुळे मला बाल्कनीमध्ये बसायची सवय झाली होती. खूप मस्त वाटायचं. अरे वा, मग आपण एक काम करू, काही इनडोअर प्लांट्स लावून घेऊ, म्हणजे निसर्गाच्या जवळ जाणारा डेकोर करता येईल, हो की नाही? मला ना दुपारी झोपायची सवय लागली होती. अरे असं दाखवू नका जसं काही कुणी कधी वामकुक्ष घेतलीच नाही. पुणेकर आणि दुपारची झोप कोणी कितीही विनोद करू देत, आपल्याला आपली झोप प्रिय आहे. तर आपण एक काम करू, तुमच्या खुर्चीलाच एक छोटीशी उशी करून घेऊ, म्हणजे तुम्ही ती टेबलवर ठेवून त्यावर डोकं टेकू शकता आणि दुपारची एक 20 मिनिटाची झोप काढू शकता. आम्ही ना व्हिडिओ कॉल खूप मिस करतोय. हो ना, कॅमेरा ऑफ करून कोणाकडेही बघत बसता येत ना. मला मात्र आबर चबर घ्यायची सवय लागली आहे, तशी काही सोय झाली तर. आपण एक काम करूया, एक पॅन्ट्री तयार करूया. आता आता त्या पॅन्ट्री मध्ये फळं ठेवायची की तळलेले पदार्थ हे तुम्ही ठरवा. थोडक्यात काय, कोणी आपल्या बाळाला मिस करतय, कोणी आईच्या हातचे पदार्थ मिस करतय, कोणी झोप, कोणी बायकोच्या हातचा चहा, तुमचं घर आणि घरची माणसं मिस करताय, तुम्ही तुमच्या कुटुंबाला मिस करताय. दादा तुम्ही सांगा, तुम्हाला कोणाची आठवण आली? पगाराचे भीती वाटत होती हो, परत बोलवतील नाही बोलवतील काही कळायला मार्ग नव्हता, डोळ्यासमोर सगळा अंधार होता. वर्क फ्रॉम होम ही आपल्यासारख्यांसाठी चंगळ होती, पण दादांसारखे लोक खरंच पोळले गेले. गाडीतून फिरणाऱ्या, फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या या हातून किती संवेदनशील आहेत रे पट्या. दादा जोपर्यंत या कुटुंबात आहात तोपर्यंत कशाचीच भीती बाळगू नका. दादा आता शनिवार तुमचा. आपण एक काम करूया, दादा तुम्ही रोज येता ऑफिसमध्ये, येता आमच्यासाठी सगळी धावपळ करता, आम्हाला हवं नको ते बघता, पण यापुढे मात्र शनिवारी प्रत्येक जण आपापली कामं स्वतः करेल आणि तुम्हाला हवं नको ते बघेल. चालेल? Oh.
घ्या. अरे वा, आज बोलतीस निवांत दिसतीयस. आज काहीही काम ठेवलं नाहीये. आज फक्त कॉफी एन्जॉय करणार आणि तुमच्या बरोबर वेळ घालवणार, हाच अजेंडा आहे दिवसाचा. अगो बाई, म्हणजे आजचा दिवस कॅलेंडर मध्ये सुवर्ण अक्षराने लिहून ठेवायला पाहिजे. काही हं दुजाई. ए सॉरी हं, पण आज मी बिझी आहे, आज आमचा नाच आहे. मी येऊ तुझ्या बरोबर. अग तशी काय हरकत नव्हती ग, पण एका मैत्रिणीच्या घरात आहे ग, मग उगीच गर्दी होते ना लोकांची फार. नाही तर मी तसं म्हटलंच असतं ग तुला माझ्या बरोबर चल म्हणून. आम्हाला काय आयता फोटोग्राफर मिळाला असता की ग. तू बस, मी तुझ्यासाठी पण कॉफी करून आणते, एकत्र पिऊ. बस बस, आत्ता कधी नव्हे ते बसलेली दिसतीये मला. मी आणते कॉफी. आई करू दे ग, करू दे मला कॉफी. राधा आले. यो व्हाट्स अप ब्युटिफुल, नथिंग मच. ऐक ना, आपण तिघी आज भटकायला जाऊया का? मस्त कॉफी पिऊ, शॉपिंग करू. लेट मी टेल यू माय डियर मामा, माझा अख्खा दिवस सुपर बिझी आहे. ओके, काय करणार आहेस तू दिवसभर? हितेन आणि मी टाइमपास करायला बाहेर चाललोय. हो आय थिंक तो येईलच आणि आता इतक्यात. सो मी आता चालले, बाय. राधा, आजीनी तुमच्या दोघींसाठी कॉफी केली आहे, ती पिऊया एकत्र. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. येस. वा, उत्कृष्ट झाली. थँक्यू.